नमस्कार ताई, ताई साहेब, माझे नाव मानसी गांगोडे. माझा हा प्रश्न आहे का, आपल्या कार्यकाळ संस्थेला आणि तुम्हाला कोण कोणते पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत? कसं असतं की संस्थेत काम करायला मिळणं ही संधी मला मिळाली आणि ही समाजसेवेची संधी मला मिळाली असं मी म्हणेल. ही भगवंतानं मला दिलेली संधी आहे आणि हिचा मला खूप अभिमान वाटला. हिच्यामध्ये मला संघर्ष खूप राहिला, कदाचित बाई म्हणून संघर्ष राहिला असेल, व्यक्ती म्हणून राहिला असेल, पण तो संघर्ष मला असं वाटतं की तो प्रत्येक सरचिटणीसच्या वाट्याला येत असावा, माझ्या वाट्याला कधी कदाचित जास्त आला असेल. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, संघर्षाला कधीच घाबरायचं नसतं. 15 महिने मी खूप घाबरले, खूप अस्वस्थ राहिले, खूप स्वतःला त्रास करून घेतला आणि त्याच्यामधनं मग असं स्वतःलाच ठरवलं मी की मला लढायचं आहे, अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. आणि मग मी लढत गेले आणि आता अशी सवय झालेली आहे, चॅलेंज नसेल ना तर दिवस मिळमिळीत वाट, काहीतरी प्रॉब्लेम पाहिजे, तो प्रॉब्लेम सोडवायला आनंद वाटत. तुझा परत प्रश्न रिपीट कर, म्हणजे मी परत सांगते. आपल्या कार्यकाळात संस्थेला आणि तुम्हाला कोण कोणते पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत? ते पुरस्कार आहे ना, आपण जेव्हा म्हणजे पुरस्कारासाठी काम करत नसतो कुणीच, आपण काम करत असतो आणि समाज बघत असतो आपल्याकडे, तर समाज बघत होता, आम्ही काम करत होतो आणि हे संस्थेच्या कामामुळे मिळालेले पुरस्कार आहे. हे माझे पुरस्कार आहे असं मला वाटत नाही. ही संधी मला संस्थेमध्ये मिळाली आणि जे काम आम्ही सगळ्यांनी घेतले, शेवटी टीम वर्क असतं, त्यामुळे खूप छान काम करता आलं, खूप छान पुरस्कार आपल्याला मिळाले. आपल्याला महाराष्ट्र शासनाचा आदिवासी महामंडळाचा पुरस्कार मिळाला, आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीचा पण आपल्याला पुरस्कार मिळाला, त्याच्यानंतर आपल्याला मुक्त विद्यापीठाचा पण पुरस्कार मिळाला. आणि मला सगळ्यात जास्त आनंद ह्याचा वाटला की नाशिक मधल्या ब्राह्मो समाजानं, म्हणजे जेव्हा आपल्या संस्थापकांनी ही शैक्षणिक चळवळ सुरू केली ना, तर त्यावेळेस आहे ना की यांना ब्राह्मण द्वेषी म्हटलं गेलं सगळ्या संस्थापकांना, पण सगळे काही ब्राह्मण आपल्या विरोधात होते असं नाही, काही ब्राह्मण आपल्या बाजूनी होते या चळवळीमध्ये, की ते म्हणायचे की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. काही ब्राह्मण आपल्या खूप विरोधात होते, पण जेव्हा मला या ब्राह्मो समाजाकडनं संस्थेला पुरस्कार मिळाला तेव्हा मला खूप अभिमान वाटला. मी माझ्या भाषणात पण तेव्हा मी म्हटलं होतं, मला आज खूप अभिमान वाटला की जो एक काळ होता की जे खूप असं विरोधात असला वर्ग होता, त्या वर्गाकडनं जेव्हा आपण पुरस्कारित केले जातो तेव्हा मग खरंच आपण काहीतरी खूप चांगलं काम करतो आहोत असं बळ आपल्याला मिळतं. आणि परवाच आपल्याला सुर्वे सार्वजनिक वाचनालय पुरस्कार मिळाला संस्थेला. तर ही जी वाचनालय, हे जे वाचनालय आहे, हे वाचनालय मायकोच्या सगळ्या कामगारांकडनं 10-10 रुपये गोळा करतात, 10-10 रुपये गोळा करून त्यांनी ते वाचनालय सुरू केलेलं आहे आणि खूप सामाजिक उपक्रम करतात. तर त्यांनी आता परवा हा संस्थेला पुरस्कार दिला आणि असे छोटे मोठे सुद्धा खूप पुरस्कार मिळालेले आहेत. एक डुबेरचा आपल्याला पेशव्यांच्या नावाने एक पुरस्कार मिळालेला आहे आणि ह्या कार्यकाळामध्ये खूप पुरस्कार मिळाले असं मला वाटतं. मला स्वतःला पण जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर पवार गेल्यानंतर ह्या कार्यकाळात मिळाला. याला कारण सगळ्याच सरचिटणीसांनी काम केलेलं आहे, सगळ्याच त्यांच्याबरोबरच्या संचालकांनी काम केलेलं आहे. एक सिस्टीम अशी बसत गेलेली आहे आणि ती सिस्टीम अशी वधारत गेली. तो जो ग्राफ असतो तो ग्राफ असा उंचा उंचावर असा केला आणि आमच्या ह्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे 450 कोटीचं बजेट होतं ते 800 कोटीवर गेलं, 700 एकर जमीन होती ती 1000 एकरावर गेली. आपण मूल्य खूप टाकत गेलो, आपण गुणवत्तेच्या बाजूने पण खूप काम केलं. जवळजवळ 135 नवीन ब्रांचेस पण ह्या कार्यकाळात सुरू झाल्या. तर मला असं वाटतं कुठंतरी हे लोक बघत असतात आपल्याला, आपल्या हे लक्षात येत नाही. जेव्हा हे सगळं मागायला लागले आपल्याकडनं, ही माहिती आम्हाला हवी आहे, हे आता मला पण आता कळालं की अरे कळत न कळत आपल्याकडनं एवढ्या ब्रांचेस सुरू केल्या गेलेल्या आहेत. आपण दरवर्षी पगार वाढ पण करत गेलो, आपण म्हणजे दर महिन्याला पगार तर करत गेलो पण दर महिन्याला काहीतरी वाढ झाली पाहिजे, काहीतरी 50 रुपये 100 रुपये काहीतरी वाढ झाली पाहिजे. आपण तशी वाढ पण करत गेलो, आपण अटी टाकत गेलो की बीकॉम झालेलेच आपल्याला क्लर्क पाहिजे, पूर्वी जे 10वी 12वी सुद्धा घ्यायचे, बालवाडीला पण डीएड झालेले मॉन्टेसरीचा कोर्स केलेले पाहिजे. काही ठिकाणी आपण आग्रही राहिलो, पॉलिटेक्निकला आपण आग्रही राहिलो की एमई असेल तरच तो पॉलिटेक्निकला शिक्षक जाईल, पीएचडी असेल तरच तो इंजिनिअरिंगला जाईल. म्हणजे आपण गुणवत्ता वाढवत गेलो. आता तुम्हाला सांगते, ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी पेटंट पण, तुम्हाला सांगते,
स्वतःच्या नावावर घेतलेले आहेत. म्हणजे पेटंट स्वतःला घेणं ही खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे डॉक्टरेट होऊन परत पेटंट घेणं, आणि ते पेटंट पण असं आहे की जे समाजाला उपयोगी राहील ते. म्हणजे काहीतरी की एक समजा एका छोट्या मुलांनी, एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी पेटंट घेतलं. म्हणजे मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की काय घेतलं, तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक हँगर केला साधा. आपण कपडे अडकवतो ना आपण हँगरला, तर त्यांनी असा तो फोल्डिंगचा हँगर केला की जो काही बिझनेसमन असतात त्यांना तो हँगर बॅग मध्ये न्यायचा असतो, तो कोट त्यांचा चुरगळलेला नको असतो त्यांना. आणि मग ते गेले की लगेच तो फोल्डिंगचा हँगर लगेच उतरले की लगेच त्याला तो कोट लावून ठेवतात. तर ह्या हँगरला त्यांनी जेव्हा एक्झिबिशन मध्ये तो हँगर ठेवला, तर एका जर्मन कंपनीनी लगेच त्याला रॉयल्टी दिली की हे आम्ही घेतो तुझं, हे पेटंट विकत घेतलं, त्याचं पेटंट विकत घेतलं, आणि मग त्याला रॉयल्टी सुरू झाली त्या मुलाला. म्हणजे ह्याला पेटंट म्हणतात की जे समाजासाठी उपयोगी झालं पाहिजे.